नमस्कार, माझं नाव राधा इंगळे आहे. मी चिकलठाण्याला राहते. माझी शुगर 550 झाली. मी 550 शुगर झाली तर मला कोविडची टेस्ट करायची सांगितली. माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली. मला श्वाससुद्धा घेतला जात नव्हता. तर मला इथे मेंट्रल हॉस्पिटल एअरपोर्टच्या समोरचं तिथे ॲडमिट व्हायचं सांगितलं. मी तिथं आले आणि संध्याकाळी सहा वाजल्यापासून तिथं बसलेली होते सी टी स्कॅनचा रिपोर्ट घेऊन. की माझा स्कोर 4 आला आहे आणि मला खूप शुगर आहे, माझ्या छातीत खूप दुखतं आहे, मला ॲडमिट करून घ्या. तर ते लोक मला म्हणे एकही बेड खाली नाही आहे, तुम्ही होम क्वारंटाईन व्हा आणि घरातच हे करा. तर मी म्हटलं माझं घर खूप छोटं आहे, माझे लहान लहान लेकरं आहे, मी घरात कशी क्वारंटाईन होऊ, मला तुम्ही इथे ॲडमिट करून घ्या. तर ते मला म्हटले एकही बेड खाली नाही आहे. तर मी त्यांना इतके हातपाय जोडले, इतकं म्हणजे खूप रिक्वेस्ट केली, विनंती केली की मला ॲडमिट करून घ्या. तसं शेवटी 9:30-11 वाजले तर मला ना इलाज असतो. माझे सर भागवतजी कराड राज्यसभेचे खासदार यांना फोन लावला, मी त्यांना फोन लावला आणि म्हटलं सर माझी शुगर अशी अशी आहे आणि मला श्वाससुद्धा घेता जाऊ नाही लागला, छातीत दुखत आहे, तर मला हे लोक ॲडमिट करून घेत नाही. तर त्यांनी मला म्हटलं ठीक आहे, मी त्यांना बोलतो. तर त्या वैशाली मॅडमला सरांनी फोन केला आणि बोलले का त्यांना ॲडमिट करून घ्या, तिची शुगर खूप वाढलेली आहे, तिला ॲडमिट करून घ्या. तर त्या मॅडम सरांना बोलल्या का ॲडमिट करायला एकही बेड खाली नाही आहे आणि त्यांना होम क्वारंटाईन करा. तर सर त्यांना म्हटले मी डॉक्टर आहे आणि तिला शुगर असल्यामुळं, तिचं छोटं घर असल्यामुळं ती घरात राहू शकत नाही, तिला तुम्ही हे करा, तिला तुम्ही ॲडमिट करून घ्या. तर ते मला म्हटले नाही इथे एकही बेड खाली नाही आहे. तर तरी पण सरांच्या रिक्वेस्टवरून त्यांनी मला ॲडमिशन दिलं आणि ॲडमिट करून घेतलं. तर मी वरती आल्याच्यानंतर तुम्हीच बघा, तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघा हे कसं खाली आहे. सगळे कॉट खाली आहे. हे भ्रष्ट डॉक्टर आणि भ्रष्ट सरकार पेशंटला 2-3 तास बाहेर बसवतं. हे करायचं, रजिस्ट्रेशन करायचं, ते करायचं, असं करून पेशंट कंटाळून निघून जातात आणि करोनाचा संसर्ग वाढतो आहे त्याच्याचमुळे, याच लोकांमुळे. आणि हे गेल्याच्यानंतर हे लोक स्वतःच्या जीवाची काळजी घेत नाहीत पेशंट लोक, कारण की त्यांना जागाच नाही असं म्हटल्यावर ते तरी काय करणार आहे. तर हे लोक काय करतात, नंतर जागा नाही म्हणतात आणि आपल्या जवळच्या लोकांना आणि नातेवाईकांना VIP ट्रीटमेंट देतात. आणि VIP ट्रीटमेंट दिल्याच्यानंतर आपल्या गरीब जनतेच्या जीवाशी खेळतात आणि म्हणतात इथं जागाच नाही आहे असं बोलून हे लोक जनतेशी खेळू लागलेत. या लोकांच्या विरोधात मी आज इथे पाऊल उचललं आहे. तरी तुम्ही सगळ्यांनी या लोकांच्या विरोधात कारवाई करावी, हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवावा, मीडियापर्यंत जावं अशी माझी इच्छा, अशी माझी विनंती आहे. आणि जनतेला, गरीब जनतेला मदत करावी. नमस्कार.